गेले 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 आणि गेले. आपली मंडळी इकडे आहे. माहिती नाही कसं होईल. रेडी. हात पाय थंड पडले. पॅराशूट. नमस्कार मंडळी, मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आता आमचा ब्रेकफास्ट रेडी झालाय आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून फटाफट निघतोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. तर आज सेकंड डे आहे आमचा धर्मशाळेमध्ये. तर आता आम्ही चाललो आहोत एका स्पेशल ठिकाणी. त्यासाठी खूप एक्सायटेड आहोत कारण की आज जिथे जाणार आहोत तो व्हिडिओ बघायला तुम्हालाही मजा येणार आहे आणि ते करायला आम्हालाही मजा येणार आहे. पण त्याआधी मी जिथे चाललो त्याबद्दल जास्त सांगत नाही कारण की ते दाखवण्यात खूप मजा आहे. तर चला रोड जर्नीची मजा घेऊया आणि जाता जाता जे छान छान स्पॉट्स आम्हाला दिसतील तेही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या व्हिडिओमधनं. तर चला मग जाऊया. आणि एकदम आज ऊन पडलेलं आहे, मस्त व्ह्यू आहे. जेव्हा आपण रोड जर्नी करतो आहे, स्पेशली ती रोड जर्नी जर माउंटेन एरियामधली असेल तर तिथले व्ह्यू खूप अमेझिंग असतात, सिनिक असतात. मी प्रत्येक एक व्ह्यू तुम्हाला कॅप्चर करून दाखवू शकत नाही, त्याची खरी मजा इथे येऊन बघण्यातच आहे. तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या डेस्टिनेशनसाठी आणि तिथे जाण्यासाठी आमच्या गेस्ट हाऊस ते डेस्टिनेशन असा 67 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आम्ही इथे थांबलो आहोत कारण की खूपच सुंदर असा आम्हाला व्ह्यू दिसला, त्यामुळे ते दाखवण्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो. तर चला आमचा प्रवास सुरुवात झालेली आहे तिथे जाण्यासाठी. तर बीर बिलिंग कशासाठी फेमस आहे बरेच जणांना माहिती असेल, जर कोणाला माहिती नसेल ते कशासाठी फेमस आहे तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा कारण की खूपच अमेझिंग होणार आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिथे जाण्यासाठी. तर चला मग डायरेक्टली मी तुम्हाला आता बीर बिलिंगला पोहोचल्यावर भेटते. तोपर्यंत बाय बाय. फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत बीरला. बीर वेगळे आणि बिलिंग वेगळे, तर बिलिंगलाही आम्ही जाणार आहोत. ते कशासाठी ते पुढे दाखवते. तर इथे आम्ही आलो आहोत खास पॅराग्लायडिंगसाठी. तर एशियाज बेस्ट पॅराग्लायडिंग इथे होते आणि पॅराग्लायडिंग करण्यासाठी आधी फॉर्म भरावा लागतो. तर बाबा आणि राहुल फॉर्म भरतायत. तर चला दाखवते. आणि फॉर्ममध्ये सगळं काही आपल्याला आपले जे इश्यूज आहेत ते मेन्शन करावे लागतात, त्यावरच ते डिपेंड असते की आपण पॅराग्लायडिंग करू शकतो की नाही. आणि एकाचे पॅराग्लायडिंगचे एकाचे तिकीट 3500 रुपये. तर आता मी, बाबा आणि राहुल असे आम्ही तिघे जण मिळून पॅराग्लायडिंग करणार आहोत. तर चला मग. तर आम्ही आता निघालो आहोत ऍडव्हेंचर करायला. ऍडव्हेंचर काय सांगितलं? अरे यार, दाखवलं ना की कसला फॉर्म भरतोय आणि काय. तर पॅराग्लायडिंग करायला चाललोय. आपले हे 3 पायलट, हे मागे 2 बसलेत. नाही, बाबा आहेत. हा, हे मागे बाबा बसलेत इकडे. हे मागे आमचे 2 पायलट आणि पुढे हा 3rd पायलट. तर आमचे असे हे 3 पायलट. ऍडव्हेंचर मास्टर आहे. माझं पण फर्स्ट टाइमच आहे. लास्ट टाइम नव्हतं झालं ना माझं, ते वेदर खराब झालं त्याच्यामुळे कॅन्सल झालं ना माझं. 12 ओपर. ओके. तर ग्लायडिंग साठी मिनिमम एज रिक्वायरमेंट 12 इयर्स अँड अबव्ह आहे. और हाइट का ऐसा कुछ रेस्ट्रिक्शन है? कितना हाइट होना चाहिए? नहीं, नहीं. अच्छा, हाईट का कुछ नहीं है. आता काय माहिती का, सध्या मी चालवत नाहीये ना गाडी म्हणून जरा भीती वाटते. ते जर मी चालवत असतो तर मला भीती नसती वाटली. आप लोग दिन में कितना करते हो पॅराग्लायडिंग? कस्टमर के हिसाब से ना. हाँ, मतलब अगर सपोज ज्यादा कस्टमर है तो दिन में कितना हो सकता है मैक्सिमम? 5-6 मैक्सिमम. अच्छा, 5-6 बहुत है. पूरा दिन अगर साफ रहा और कस्टमर रहे तो 5-6 मैक्स. हाँ, काय 15 जुलै पासन, 15 जुलै से बंद रहते ना. 15 ऑगस्ट है. 15 जुलै. आता एकदम लकी आहोत की हार्डली हा आठवडा, म्हणजे इनफॅक्ट लास्ट आहे. 15 जुलै म्हणजे सॅटरडे आहे. सॅटरडे पासन बंद होईल तर फ्रायडे पर्यंत असेल चालू. आणि खूप लकी आहोत, आज जी तारीख आहे 11 जुलै आणि 15 जुलैला बंद होणार आहे. 2 महिने बंद ते सप्टेंबर 15 पर्यंत, कारण का पाऊस असतो भरपूर, पावसाळ्यात होत नाही.
आणि त्यांनी इन्फॉर्मेशन अशी दिली की पावसाळ्याच्या 2 महिन्यामध्ये मग ते त्यांचं पेपर वर्क करतात, कारण का लायसन्स असतो फक्त 10 महिन्यासाठी, त्यांना दर 10 महिन्यानंतर लायसन्स रिन्यू करायला लागतं. म्हणजे जेव्हा बंद असते पॅरा, म्हणजे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स जेव्हा बंद असतात तेव्हा हे लोक त्यांचं लायसन्सचं काम करतात, रिन्यू वगैरे जे काय करायचं असतं. तर नशीब 4 दिवस आहेत आणि आपलं आता होणे. आणि मेन म्हणजे आज खूप साफ आहे. परवाचं तुम्ही बघितलं असेल, चंदीगडवरून निघालो तेव्हा काय हालत होती, इतकं धुवाधार पाऊस झालेला, ढगफुटी झालेली, आणि त्यात आज एवढा सनशाईन आहे. खूप मस्त लकी आहोत आम्ही. मागे मनालीला राहिलेलं करायचं, आता हे इकडे पूर्ण होईल. एकदम ब्ल्यू स्काय रे, बघ ना मस्त ब्ल्यू स्काय एकदम. तर एक छोटीशी अपडेट, आम्ही 15 बोलवतो ना कॅमेरामध्ये, त्याने सांगितलं 15 नाही 16 किलोमीटर आहे. 16 किलोमीटर आता वर चाललोय आम्ही. वहां से 15 ही है क्या? अच्छा अच्छा, लैंडिंग से 16 है. ओके, म्हणजे मी बरोबर बोललेलो 15. एक आहे बिलिंग 11 किलोमीटर दाखवतोय. अच्छा बिलिंग अलग है और बीर अलग है क्या? बीर ये नीचे रहेगा. अच्छा 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 अच्छा, ओके ओके ओके. ये तो नॉर्मली जितना भी सुना है पढ़ा है यूट्यूब पे, बीर बिलिंग ही बोलते उसको. हाँ जुड़ के बोल देते हैं शायद ऐसे. अच्छा 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 अच्छा, ओके ओके ओके. तर जिथे लँड होणार आपण तिकडून हा वरचा टेक ऑफ साईट 16 किलोमीटर आहे, आणि जिथून आम्ही स्टार्ट केलं तिथून 15 किलोमीटर आहे. चल मागे राहिलेलं आता ह्या वेळेला करू पूर्ण. कुठे कुठे? मनालीला राहिलेलं. मनाली मे बी गया था ऊपर, ऊपर गया. हाँ छोटी है लेकिन हुआ क्या, ऊपर गया और मेरे आगे कुछ 3 नंबर थे, उन तीनों 2 का हो गया, तीसरा जब ही गया तभी वो पायलट बोला अरे बारिश हो रही है, बस कैंसिल, मेरा रह गया. और जो आखिरी वाला जो गया उसको तो हार्डली कुछ 30-40 सेकंड में नीचे उतार दिया क्योंकि बारिश थी. फायनली आलो, एवढी लोक थांबले, अरे बरेच लोक थांबले. आलो बाबा गाडीतून उतरलो आणि हे बघा, वाव ते बघा समोर, ते बघा चाललेत, ते बघा गेले 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 आणि गेले. अरे वा 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 वा, चला आपली मंडळी इकडे आहे. माहिती नाही कसं होईल, राहुल भरोसे चालले सगळं. मागे पण माझ्या भरोसे काय, पाण्यात पाण्यात गेलेली माझ्या भरोसे. आता ठीक आहे, आता वर. आणि मस्त वरची हवा आहे माहितीये का, आज तर भरपूर वेळ होईल. हे बघ खाली दिसतात बघ तिकडे, हा मा हे बघा, हे बघा इकडे किती जण आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 7 जण आहेत 7, आणि हे इकडे 2 आहेत, हे इकडे 2 8 9. आणि वरची हवा आहे टुटू, भरपूर वेळ होईल माहितीये का. चलो वर जाऊया, त्या बघा तिकडून जायचं आपल्याला. आणि आता रेडी होत आहेत, आमचा टर्न नाही दुसरा कोणाचा आहे, पण ते कसे ते दाखवतो. आता जरा हवा कमी झाली ना, मग अशी आपण आलो तेव्हा हवा जास्ती होती. चालले अरे वा गेला बघ वरती, हे बघ दुसरा चालला. मोबाईल पडला त्याचा, नशीब तो इथेच पडला. आपल्यालाच धावायचं राहून. हा मग धावा लागेल ना इथून.
थोड़ा धावायला लागेल इथे खाली. चला आता आपला टर्न, रेडी होऊया. चल रेडी होऊया. तो बा आपला झाला, त्यांनी घातलं सगळं. देख लीजिए कि सिक्योर हो गया कि नहीं. बिल्कुल बिल्कुल, फाइनल चेक देंगे एक बार में. टू टू रेडी होते. साइडला माझे पण चालू आहे, मी पण चालू आहे रेडी होणं. ते टू टू रेडी होते. टेक ऑफ टाइम पे क्या होता है आपका, ये ग्लाइडर जो है आपको पीछे की ओर खींचेगा. ओके, आपको ऐसा लगेगा कि चार पांच लोग आपको पीछे खींच रहे हैं. अच्छा, तो आपको क्या करना है, आगे को रन, आगे को रन, ठीक है, ना बैठना है ना जंप करना है, ओनली रनिंग करना. ओके ठीक है. ओके, अरे बाय द वे कई बार क्या होता है, ग्लाइडर टेढ़ा आता है या कुछ होता है, तो मैं बोलूँगा स्टॉप तो वहीं पे. ओके ठीक है, ठीक है, अपना कुछ नहीं करना है. बाकी जैसे टेक ऑफ हो जाता है उसके बाद तो फिर आपका रिलैक्सिंग होके इसको पकड़ो राइट हैंड टू. एक कोई बात नहीं, कोई बात नहीं, अभी ऐसे ही पकड़ के रखो. चल रेडी. हाथ पे ठंडो पड़ ले, अजून बरस ठंडो पड़ायचं बाकी है. बघू बाबांचं काय झाले. हाँ बाबा पण रेडी झाले. रेडी एकदा वर गेलं का टेन्शन नाही, जाईपर्यंत थोडी भीती असते. ते बघ चाललंय. अरे बाबा तो बसला का नीट. अरे उससे क्या होता है भाई. अच्छा ओके, चला तर मला फर्स्ट जायला लागणार. सेटिंग चाललंय, राहुल पहिला चाललाय. मला ऍक्च्युअली जायचं होतं लास्ट, पण त्यांनी सांगितलं की जास्ती वेट वाला पहिला जाईल, कारण का ते हेल्प करायला दुसरी लोक असतात. चला बाय बाय, भेटूया खाली. बाय बाय. भाग भाई भाग, मिका भाग. माझी काय परिस्थिती होणार आहे काय माहिती. एकदा ओपन झाल्यावर लोड आल्यावर पावस लागतो वाटत. लोड आल्यावर पळायला जास्त त्रास. हा म्हणून ते बोलतात पहिलाच पळा. राहुल रेडी होतोय. राहुल बापरे, राहुलचं वजन जास्त. तू बाबांच्या इथे उभी राहा. बाबांच्या इथे रेडी आहे, भाग ना. आप बोला, बैच चेक कर लेना एक बार फास्टनर सब. हाई मैं आपने बैठना नहीं है, ठीक है ना. रेडी है सर. हाँ हाँ रेडी है. वन वन टू थ्री. चलो रन 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 सर रन 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 रन. बापरे राहुल लावडायला दोघं दोघं जण. रन 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 रन. बस चल चल चल. गेला. इधर भागना सर, यहाँ मत देखो आप. हाँ
वीडियो आप चलो रन करो डोंट सी डोंट जंप। अरे लड़के हेल्प कराएंगे, इनको पकड़ना नहीं आपने, ठीक है? इधर क्या है पीछे? यहाँ से पकड़ो। क्या करूँ? नहीं नहीं आप लागे, आप बैठे तो हेवी हो रहा है। कुछ नहीं, थोड़ी देर होगा। ओके रेडी, ये चालू है। रेडी हाँ, ये चालू है। 1 2 3 गो। हाँ जी क्लियर है? भागो भागो भागो, चलो चलो भागो, मैं भागो। ओके थैंक यू। एडवेंचर पूर्ण लाइफ मध्ये थोड़ा मध्ये थांबते ना, आणि थांबल्यावर स्टार्ट होते।
ये बघा आता थांबलं 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 आता परत स्टार्ट. एक्झॅक्टली मार्क करून कुठे आहे ते एक्झॅक्ट आधी पॉईंट करतो मी लँडिंग साईट आहे आणि आता तर मस्त फिरत आहे. Thank you.
आता मी झालेलो आहे लँड रियान इकडे आहे आणि आम्हाला त्याने दाखवलं शूट ओळखले हे बघा इकडे आहे टुटू हा आहे टुटूचा शूट आणि कुठे मला हा हा हे 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 आहेत बाबा हे आहेत बाबा आणि इकडे आहे टुटू त्यांना यायला अजून बराच टाइम आहे मजा आली पण सुरुवातीला भीती वाटली हे बघ हे दोघे अजून ह्यांना टाइम आहे अजून बरं अच्छा सामने वो लँडिंग पॉइंट आहे का अजय वो है क्या लँडिंग पॉइंट हो आई लास्ट आली आहे बाबा सेकंड आले आहेत पहिलं मला पाठवलं हे बघा हे आहेत बाबा इथे आहे टोटू एका फ्रेम मध्ये येतात का हा येतात 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 हा राईट साईडला बाबा लेफ्ट साईडला आहे टोटू एका फ्रेम मध्ये आले क्या कर रहे हो कुछ नहीं कर रहा हूँ मैं तिथे गेला हे बघ हे बाबा आता खूप खाली आले आता टर्न मारून मग लँड करतील हे बाबा खाली आले आवाज नाही जाणार पिल्लू मला वाटतं आई येईल आता हा बाबा ना परत फिरवलं हा हा शाम के दोपहर के बाद मौसम का कोई भरोसा बारिश नहीं भी हुई तो क्लाउड हो जाएगा तो भी नहीं अच्छा जैसे क्लाउड बैठा ना सामने ऐसे बैठ जाएगा अपनी दिक्कत आ जाएगी तोड़ नहीं ना पाएंगे बक आले बक बाबा आले तुझा मोबाईल तर एक मिळला होता लोकेशन पाठवायचं होता तो तुमचा बघ आता बाबा येतील बघ बाबांचं तो
हाँ तो है तो तिते हाँ ही वक्त ही आई अजून इते वर है तिते हाँ ही आई है ती ए बक बाबा आले बक खाली जाले थम 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 ए भाई भाई हे बघ इकडे इकडेच येतील बघ इकडेच येतील हे बघ हा फोटो काढतोय हे बघ इकडे येतील बघ हे बाबा आले हे टुटू अजून इथे वर आहे रियन 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 इकडेच इकडेच थांब इकडे थांब पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ रियन इकडे येतील हे बघ आले बघ बाबा आले थांब पॅराशूट वर नको जाऊ हे बाबा झाले फायनली लँड ए रियान त्याच्यावर नको जाऊ इकडे इकडे आता आई बघूया आई कुठे गेली हिवा हिवा आली बघ हिवा आई आली हा ही 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 हिवा आली बघ बघ आली बघ आली बघ आली बघ आली बघ बघ हे बघ इथे येईल आता फोटो काढेल बघ ये इथे फोटो काढेल ये इथे मागे ये इकडे साईडला ते फोटो काढतील आली बघ आली बघ आली आली इकडे 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 आली 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 कस ओके अमेझिंग ना भीती वाटली का मध्ये थांबत होतं तेव्हा मग अजून एक ऍडव्हेंचर झालं लाईफ मध्ये राहुल रियान वरून ना भयानक स्वर्गात गेलो बाबा आले चल या इथे सांगायचं त्याला सांग चला आली टुटू बाबा पण आले आता रियानचं
आता बघूया रियनला। आणि आता रियन झाला आहे रेडी। रियन रेडी झाला आहे, रियनची छोटीशी फ्लाइट। हाय रियन, हाय रियन। फुल टेंशन मध्ये आले टोटो। मजा येईल पण त्याला वर केलं ना, वर नाही जाणार जास्ती जास्त ना, पण थोडं त्याच्यासाठी वर जास्त तेवढं पण तेवढंच आहे ना। ते बघ उडाला उडाला उडाला। उडाला 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 उडाला। झाली रियांची छोटीशी फ्री फ्लाइट। अरे तुम्ही तर पैसे दिले। अरे अडकलं मी पॅराशूटच्या खाली। नाही नाही थांब, त्यांना येऊ दे। चला हा पण एक एक्सपिरियन्स। थांब परत त्याच्यात टँगल व्हायचं काय, त्यांना येऊ दे। आप आ जाओ तो मैं हिल भी नहीं रहा हूं, क्योंकि गलती से किधर पैर गिर गया। हाँ वही, इसलिए मैं हिला भी नहीं, गलती से किधर पैर गिर गया तो वापस आपका। चला निकालो बाहर। कस वाटलं रियान, मस्त? आता बिग झालास ना का? मग कुठून? माउंटेन वर, तिथून माउंटेन वर। चला